ये आलीस, आज बरा वेळ मिळाला तुला। कितीही आवाज न करता आले तरी कळलंस ना तुम्हाला? तू आवाज नाही केलास तरी तुझा तोरा जाणवतो ना। तुझ्या इतकं या घरात दुसरं कोणीच येत नाही तोऱ्या। बऱ्याच दिवसांनी सवड झाली तुला। सवय मिळाली नाही, खास वेळ काढून आले। आता कशी आहे तब्येत? आटोपली नाही आज। नाही म्हणजे आपल्या सासूबाई आटोपल्या असतील या अपेक्षेने जर आली असतील तर तसं काही होणार नाही। तिरकस बोललंच पाहिजे का सासूबाई? तिरकस कुठे ग, सरळ सरळ बोलले मी, स्पष्ट। बरं, पैसे पुरतायत ना? आणखीन लागत असतील तर प्लीज मागून घ्या। माझ्या लक्षात आहे तू आम्हाला पैसे पुरवतेस आणि तुलाही माहित आहे सहजासहजी मी हे विसरत नाही। बरं, पाणी वगैरे हवं असेल तर स्वयंपाक खोलीत न घे। स्वयंपाकघर कुठे आहे माहिती आहे ना तुला? किती विसरलीस? नाही, आहे लक्षात, पण माझ्याच घरात मला पाणी विचारण्याची फॉर्मॅलिटी कशाला? औपचारिकता मी नाही ग, तू पाळतेस। बर, नवीन बाई आली आहे ना कामाला, कशी आहे, बरी आहे का? तुझ्यापेक्षा बरी आहे। चला, काहीतरी बरं आहे म्हणायचं। आता ती तरी चांगली राहावी यासाठी जरा नीट वागा तिच्याशी। नाही, माझ्याशी जसं वागताय ना तसं जर तिच्याशी वागला तर या महिन्याभरात तीही सोडून जाईल। तुमचे टोमणे ऐकून घरात यावंस सुद्धा वाटत नाही। हो का? पण आमच्यामध्ये एक म्हण आहे, तुला माहिती नसेल कदाचित, बघ तुझ्या सिरियल बिरियल मध्ये वापरता येईल। कुठली म्हण? टाळी एका हाताने वाजत नाही। त्याचं काय ना सासूबाई, मला ना तुमच्याशी वाईट वागायची कधीच इच्छा नसते, पण तुमचा हा जो काय सूर आहे ना, आणि डोकं फिरतं माझं, असो तुमच्याशी वाद घालत बसायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही। विक्रम कसा आहे? नेहमी सारखाच आहे। त्याची बायको काही त्याला त्या अवस्थेतनं बाहेर काढायचा प्रयत्न करत नाही, मग काय करणार बिचार? टाळी एका हाताने वाजत नाही, तुम्हीच म्हणालात ना आत्ताच। वेलकम माय डियर वाइफ, वेलकम। हाउ आर यू? सांग ना कसा आहेस? तू मागच्या वेळी जेव्हा आली होतीस तेव्हा कसा होतो? अगदी तसाच आहे। एकाच खोलीत एकटा माणूस बसल्यावर त्याच्यात असा किती बदल घडणार, नाही का? विक्रम प्लीज बोर करू नकोस, आता आली आहे ना मी। कॉज आली आहेस ना? अगं तू आल्यामुळे तर ही खोली इतकी ब्राईट झाली आहे। मी काय म्हणतो, तू हे लाईट वगैरे कशाला लावते? ग तुझं तेजच इतकं प्रखर आहे ते सहन होईना मला। विक्रम, मला एक नवीन फिल्म मिळाली, बिग बॅनरची आहे। अरे वा, कंग्रॅच्युलेशन्स। थँक यू। चला, म्हणजे तुझं इथे येणं आणखी कमी होणार, हरकत नाही। त्याने काही फरक पडणार आहे विक्रम? माझ्या येण्यानं किंवा न येण्याने काही फरक पडणार आहे? आणि तसंही माझ्या बरोबर लग्न केल्यापासून या भिंतींवर आणि तुझ्या मनात। मुक्ताच्याच आठवणी आहेत हो ना? हे बघ पूर्वा, आपलं आधीच ठरलं होतं की माझं पहिलं प्रेम आहे आणि तू लग्नाची बायको आहेस, असंच ना?
आय नो चांगलंच लक्षात आहे माझ्या. मीच एकटी वेडी की तुझ्यावर इतकं मनापासून प्रेम केलं. प्रेम केलं तर केलं आणि लग्नही केलं. इतकं मनापासून प्रेम करते तर सांगत का नाहीस का जगाला? नॉट अगेन विक्रम प्लीज. तुला चांगलंच माहिती आहे या गोष्टीने माझ्या करिअरवर किती परिणाम होऊ शकतो. हे काय ऐशो आरामाचं आयुष्य जगतोय ना आपण, ते मी कमवलेल्या पैशांवर. विसरलास? डोंट फॉरगेट दॅट. खरंच करिअर संपायची भीती वाटते का लाज वाटते का अपंग नवऱ्याची? कसं आहे ना पूर्वा, काही निर्णय आपण घेऊन टाकतो भावनेच्या बरं, पण ते निभावायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा खरी परीक्षा असते माणसाची. अजूनही सांगतोय मी तुला, बघ विचार कर. हो मोकळी. मोकळी हो म्हणजे तू कुठल्याही गिल्ट शिवाय मुक्ताचा विचार करायला मोकळा हो ना विक्रम? तिचा विचार करून आता हाती काहीही लागणार नाहीये. जाऊ दे ना, उगीच नको त्या विषयावर बोलून आपण आपला वेळ कशाला वाया घालवायचा. आधीच इतक्या दिवसांनी आली आहे मी. बाय द वे विक्रम, बऱ्याच वर्षानंतर तुझ्यासाठी एक न्यूज आहे. धनश्री मुंबईत परत आली. आणि बऱ्याच वर्षानंतर गँग परत भेटली आहे. गँग म्हणजे? सुधारणार नाहीस. गँग म्हणजे मी, धनश्री, उर्मिला आणि रुजुता. विक्रम तुला अजूनही वाटतंय का मुक्त तुझ्या आयुष्यात पुन्हा येईल? ती गेलीये परत कधीच न यायला.